जानेवारी 2016 ते 17 सप्टेंबर 2016 पर्यंत 9 महिन्यात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्हेगारी घटनांची तपशीलवार माहिती नुकतीच पोलीस आयुक्तांनी जाहीर केली आहे. खून, दरोडा, घरफोडी, चोरी, बलात्कार यांसह अन्य गुन्हेगारी घटनांची एकूण संख्या 3484 असून त्यापैकी 2392 घटनांची उकल करण्यात यश मिळाल्याची माहिती खास पत्रकार परिषदेतून देण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे मागील वर्षी याच कालावधीत गुन्हेगारी घटनांच्या तुलनेत हे प्रमाण काही अंशी घटल्याचे त्यांनी सांगितले. तिथेच महिला अत्याचाराच्या घटनात वाढ झाल्याची चिंता देखील यावेळी व्यक्त करण्यात आली. चेन जबरी चोरी, चेन स्नॅचिंग याच्यामध्ये 49 ने घट झालेली आहे. जबरी चोरी एकूण याच्यामध्ये 42 ने घट झालेली आहे. घरफोडीमध्ये 56 ने घट झालेली आहे. इतर चोऱ्यांमध्ये 146 ने घट झालेली आहे. थकबाजीमध्ये 79 ने घट झालेली आहे. विनयभंगामध्ये 21 ने घट झालेली आहे. आणि मोटर ॲक्सिडेंटमध्ये 75 ने घट झालेली आहे. परंतु याचबरोबर काही हेड्सखाली वाढसुद्धा झालेली आहे. वाढ झालेल्या महत्त्वाच्या गुन्ह्यांमध्ये बलात्कारामध्ये 20 वाढ झालेली आहे. मोटर वाहन चोरी या हेडखाली 71 वाढ झालेली आहे. विश्वासघात 10 वाढ झालेली आहे. पळवून नेणे 12 गुन्ह्यांनी वाढ झालेली आहे. अशा प्रकारे ही वाढ आणि घट हे झालेले आहे. 4 वर्षातील गुन्हेगारी घटनांबाबत आकडेवार माहिती देखील आयुक्तांकडून देण्यात आली. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.